ओम नमोज्याद्य वेद प्रतिपाद्य जय जय सत्सभेद आत्मरूपा देवा तूच गणेशू सकाळमती प्रकाशू म्हणे निवृत्तदास अवधार्य मंडळी रामकृष्ण हरी। आजच्या दिवसातला पहिला थरार मैदानावरती आपण पाहणार आहोत। खरं तर टेनिस क्रिकेटचे दोन समान ताकदीचे झुंज मैदानावरती आपण पाहतो, कित्येक वेळा आपण पाहिलेले आहे। आज देखील याच मैदानावरती टेनिस क्रिकेटचे रती महारती मैदानावरती येथे येणार आहे। पहिल्या क्रमांकाच्या षटकाला खरं तर मैदानावरती प्रारंभ होईल। पहा गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय, सचिन बडेकर खरं तर टेनिस क्रिकेटमधले ही सिनियर खेळाडू आहेत आणि कित्येक वेळा आपण पाहतो उरुळकांच्या संघाला रिप्रेझेंटिंग करणारे खऱ्या अर्थाने खेळाडू आहे। मिडलमध्ये जर आपण पाहिलं खरं तर इथे जयदेव खेतर सरांना पाहतोय। नायगाव इथे एका स्पर्धेसाठी मला वाटतं जाण्याचा योग आला होता, तिथे नक्कीच त्यांच्या अकॅडमीचा उद्घाटन सोहळा तिथे होता। ग्रामीण भागातील खेळाडू देखील लेदर क्रिकेटमध्ये एक चांगली कामगिरी करावी या दृष्टीने आपण पाहतोय। जयदेव खेतर यांची आपण नक्कीच अकॅडमी पाहिली आहे। गोलंदाजी मार्गवरती सचिन सर सज्ज होतील, पहिल्या चेंडू मैदानावरती पडेल। तर स्ट्रायकरवरती आपण खरं तर नाना सोंडवर सरांना या ठिकाणी पाहतोय। मुख्य पंच अभिरंदेव सरांचा आपण पाहतोय लिस्ट प्लेचा इशारा येईल। पॉवर प्लेची दोन षटकं खरं तर मैदानावरती आपण पाहतो। पाच षटकांचा सामना आहे, डीप लॉंगन आणि डीप लॉंग अप। खरं तर ही दोन क्षेत्र क्षेत्रक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील ते। हो पहिला चेंडू होता, मोठा फटका मारायचा होता, झेलची संधी तिथे होती, परंतु पहा नक्की झेल सुटलेला आहे। टेनिस क्रिकेटमधले दोन मातबरांची लढत मैदानावरती खरं तर इथे आहे। सापाचा आणि मुंगसाचं वैर काय सोयाचं जिथं ज्वलंत उदाहरण दाखवणारा सामना खरं तर आपण मैदानावरती पाहणार आहोत। कित्येक वेळा आपण पाहतो एकमेकांच्या संघामध्ये खेळलेले खेळाडू आज देखील आपण पाहतो एकमेकांच्या विरोधात आहेत, एकमेकांची कुंकळत बाजू जखमी खरे तर आपण पाहतो दुखऱ्या जागा कुठल्या आहेत आणि या दुखऱ्या जागेवरती घाव घालण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहतो मैदानावरती होणार आहे। संघर्ष मैदानावरती आपण पाहतो इथं पेटलाय। हो यावेळेचा चेंडू शफल झालाय, चेंडू सरळ फेकून दिलाय लॉंग लेग सीमारेषेला, एक दोन तीन टप्पे खाऊन चेंडू सीमारेषेला आग लावतोय, चौकार। आक्रमण चढवलंय आणि या षटकाराने धावपळ पुढे सरकलाय, दुहेरी धावसंख्येला आकार घेईल, 10 धावा धावपळकावरती आहे। सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रातला पहिला सामना मैदानावरती पहा। यावेळेस पहा टी फॉर टॅट, उत्तराला प्रत्युत्तर दिलं गेलं बॅटची इनसाइड एज आणि बचाव भेटला नाना सोंडवर।
चुंडूरते खरं तर सचिन बडकर यांच्या गोलंदाजावरती हल्ला चढवला होता सोनवर साहेबांनी, परंतु पहा इथे त्यांना परतवलंय. एक मोठी इनिंग इथं बिल्ड होत होती, परंतु या मोठी इनिंग मोठ्या खेळीमध्ये रूपांतर होण्याआधी शांत केली गेलेली आहे. हो, यावेळेचा चेंडू होता शप्पल झालेत. पहा लॉंगलचा क्षेत्ररक्षक जिथे चेंडूवरती येतील दुसऱ्या धावासाठी आपण पाहतो. यावेळेस मला वाटतं नकार दिला गेलेला आहे. एक धाव इथे मिळेल, एका धावेनिशी धावपळ पुढे सरकला आहे. डबल एक का 11 धावा धावपळकवरती. खरं तर एक चांगली सुरुवात मैदानावरती आपण पाहतो इथे आहे. जरी फलंदाज बाद झाले असले तरी आपण पाहतो इथं 11 धावा धावपळकवरती आहे. यावेळेस संघाचा खऱ्या अर्थानं आयकॉन खेळाडू आपण पाहतो निलेश शिंगावली सज्ज होईल. अनेक स्पर्धी आपण पाहतोय, मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा हा खेळाडू आपण मैदानावरती आज पाहणार आहोत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा शफल होण्याचा प्रयत्न होता, ज्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता तिथे चुकलाय. थोडासा उशीर इथं होता की काय. जयदीप खेत्रे आपण पाहतोय चेंडूवरती आलेत, फेकी केली, तोपर्यंत निलेश शिंगवला आपल्या घटना सुरक्षित पोहोचलेला आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक इथं मैदानाच्या आतमध्ये संपलंय आणि या पहिल्या षटकाच्या सवतेरच्या धावपळकावरती आपण पाहतोय लॉयन्स स्पोर्ट फॅक्टरी एक गडी बाद 12 धावा धावपळकावरती पूर्ण करतो. एकावन्न हजार 111 रुपयाचं पारितोषिक असलेली भव्य दिव्य स्पर्धा आहे. खरं तर आपण पाहतो एकाच गावातले सर्व खेळाडू आणि एक एक आयकॉन, एक एक आयकॉनमुळे आपण पाहतो स्पर्धेला आलेलं आकर्षण. कालचा दिवस जर तुम्ही पाहिला, खरं तर आपण पाहतोय रोहित खराबने गाजवला, त्यानंतर आपण पाहतोय रणजित फराटे देखील काल एक ताकदवान इनिंग खेळून गेला, त्यानंतर कुणाल कापरे देखील आपण पाहतो काल एक चांगली कामगिरी त्यांनी. तर आपण पाहतोय प्रत्येकने देखील एक चांगली कामगिरी मैदानावरती केलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय रो कांचन एक्सप्रेस म्हणे टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं ज्याच्या नावाचा डंक वाजवलेला आहे. जयदीप खेत्रे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस पहा पहिला चेंडू होता बॅटची इन साइड एज, बडी मस्ती जाल में निलेश शिंगवले कोसळला आहे. संघ बोरीपारधी संघ आपला अतिरिक्त खेळाडू इथं पाठवा, आपल्याला फलंदाजाचे नाव माहिती नाही आहे. सामना थांबवा पंच, बोरीपारधी संघ प्लीज विनंती असेल. लाईव्ह सामने आपण खेळत आहात, आपला 12 खेळाडू इथं पाठवून द्या. सामना पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानावरती सुरुवात होईल. पहा नवीन फलंदाज तिथून नाव कळवा येते आता सोहेल. आपण खरं तर मैदानावरती पाहतोय. यस चालू करा. ओ यावेळेचा चेंडू होता एक सुरेख चेंडू मैदानावरती नॉट स्टॅकच्या फलंदाजाने पहा खरं तर घरटं सोडलं होतं. एक चांगले क्षेत्ररक्षण खरं तर मैदानावरती आहे. जयदेव खेत्रे टेनिस क्रिकेटमधला खूप खरं तर मोठा खेळाडू आहे आणि लेदर क्रिकेटच्या माध्यमातून देखील आपण पाहतो कोलकाता नाईट रायडर्सच्या खऱ्या अर्थानं संघाकडून आपण पाहतो त्यांची नक्कीच आयपीएलसाठी निवड झालेली होती. त्यामुळे एक ताकदवान खेळाडू मैदानावरती एक महत्त्वपूर्ण कामगिरी या ठिकाणी करतोय. हो यावेळेचा चेंडू होता गती परिवर्तन हे अस्त्र बाहेर काढलंय. तुम्ही आज जर टेनिस क्रिकेटमध्ये पाहिले असं पहा वेगवान चेंडू खराब खरं तर फेकी असेल. निर्धाव चेंडू खरं तर इथे गेला होता परंतु एक धाव इथे मिळेल, एका धावेने धावपळ पुढे सरकला. 13 धावा धावपळकावरती आहेत. इथे आपण पाहतो धावांसाठी थोडीशी धावाधाव मैदानावरती केली जाते. लेग बायची धाव इथे असणार आहे. 13 धावा खरं तर मैदानावरती आहेत. एका बाजूला आपण पाहतो सलामीची जोडी नाना सोनवर साहेब बाद झाले, त्यानंतर निलेश शिंगवले सर देखील आपण पाहतो या ठिकाणी कोसळलेले आहे. यावेळेचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. सोनू ताडकेचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे होता, परंतु पहा इथे इष्टांचा वेध घेता आलेला नाहीये.
दिवसा ढवळ धावांची सूर्य मैदानावरती आपण पाहतो. एका धावेने शे धावपळ पुढे सरकला. पुण्यातल्या लेखबाईची धाव असेल 14 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. खरं तर धावांसाठी मैदानावरती धावधाव इथे होती आहे. धावांचा दुष्काळ पडला तुम्हाला. हा धावांचा दुष्काळ मैदानावरती थांबवावं लागेल, संपवावं लागेल. परंतु प्रतिस्पर्ध गोलंदाज खरं तर जयदीप खेत्रे ताकद तूर लावू देत नाही आहे. उलट खऱ्या अर्थाने आपण पाहतो ब्रह्मास्त्र तो बाहेर काढतो. आपला गोलंदाजी विविधता तो मैदानावरती दाखवून देतोय. खरं तर हा फुलटा चेंडू होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू तिथे झाले नाही. फायनल क्षेत्रामध्ये आपण पाहतोय एक चांगले क्षेत्ररक्षक बडेकर साहेबांच्या माध्यमातून असेल. एकदा इथे मिळेल. एका धावेने शी धावपळ पुढे सरकला. 15 धावा धावपळकावरती आहे. स्मशान शांतता आणि खरं तर आपण पाहतो शांततेचा भंग या दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. टेनिस क्रिकेटमधले दोन मातबर आहेत आणि एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न मैदानावरती इथे त्यांना करायचा. परंतु जयदेव खेत्रेने आज आपण पाहतोय दुखऱ्या जागेवरती घाव घातला दोन्ही फलंदाजाचा आणि एक चांगली कामगिरी केली आहे. ओहो यावेळेस सोनू ताडगेने पहा चेंडू खोदून काढलाय आणि सरळ लॉंगनच्या डोक्यावर चढवलाय. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका षटकार. फलकावरती इथं पूर्ण झालेले आहेत. सोनू ताडगेचा एक ब्रँडेड फटका आपण खरं तर पाहिलेला आहे. लॉगांच्या डोक्यावरनं चेडू सीमारेषेच्या बाहेर गेला आहे. 21 धावा खरं तर धावपलकावरती आहे. इथे थेंबे थेंबे तळे सायचे. परंतु पहा इथे एका एका धावेसाठी होणारा संघर्ष तुम्ही मैदानावरती पाहिलेला आहे. गोलंदाजी मार्कवर तिसरा क्रमांक प्रारंभ होईल शहजाद अन्सारीला. आपण पाहतो खरं तर मैदानावरती टेनिस क्रिकेटमधला हा देखील एक मातब्बर संघ आहे. एक चांगले क्षेत्ररक्षण पहा मैदानावरती खऱ्या अर्थाने इथे लावलं गेलेलं आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय खऱ्या अर्थाने स्टीअर केला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पहा तिथे खरं तर फुटबॉल खेळलाय आणि एक चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत असणार आहे. दोन धावा खरं तर मैदानावरती इथं पूर्ण झालेले आहे. पहा पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीपणे हृदयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. अरे वादळाचं काय, ते येतात आणि जातात परंतु मातीत घट्ट पारून उभं राहता आलं पाहिजे. इथं फलंदाजाला थांबावं लागेल, नांगर टाकावं लागेल. खरं तर संघ अडचणीमध्ये आहे. संघाचं जहाज जर आपण पाहिलं समुद्र किनारी आहे, समुद्राच्या मधोमध भरकटलेलं आहे आणि किनाऱ्यावरती जर यायचं असेल तर या दोन्ही फलंदाजांना मैदानावरती एक सुखी संसार करावा लागणार आहे. दोन धावाने धावपळ पुढे सरकतो. धावपळकावरती आपण पाहतोय 23 धावा मैदानावरती आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती चालू आहे. आजच्या दिवसातला पहिला थरा खरं तर दोन टेनिस क्रिकेटमधल्या मातबराची लढत मैदानावरती आहे. संघर्ष रंगला, संघर्ष नव्हे लढाई लंगडी आहे. लढाई नाही तर खऱ्या अर्थाने आपण पाहतो वणवा पेटला आहे आणि याची धाक त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओहो यावेळेस सोहेलचा ब्रँडेड फटका आहे. डीप लॉंगांच्या डोक्यावरनं चढवलाय. शिव छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. बिग 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 ब्लास्ट षटकार. तंबूच्या आसरला भगदाड पडलंय. फलंदाज क्रमांक तिसरा कोसळलाय.
नवीन फलंदाज खरंतर मैदानावरती आपण पाहतो ओमकर ताडगेला, सोनू ताडगे आणि ओमकर ताडगे दोन्ही सख्य बंधूंची जोडी। ओमकर ताडगे यांच्या प्रत्येक षटकारासाठी सन्मान आबासाहेब दोरगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक इथे असणार आहे। खरं तर असं वाटतं की खरं तर एक सुखी संसार मैदानावरती चालला होता, परंतु या सुखी संसार पुन्हा एकदा कोणाचतरी नजर लागली, कुठेतरी माशी शिंकले आणि फलंदाज क्रमांक तिसरा मैदानावरती या ठिकाणी कोसळलेला। खरं तर तुम्हाला मैदानावरती संघर्ष करावा लागेल। पहा, स्वामी विवेकानंद यांचं खूप सुंदर वाक्य आहे, जितना बडा संघर्ष उतनी बडी शानदार जीत होती आहे। आयुष्य असं किंवा क्रिकेटचं मैदान, क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला खऱ्या अर्थाने राजा म्हणून जर वावरायचं असेल ना, तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुमच्याकडे पाहिजे। कारण मनाच्या पिंजऱ्यातून एकदा विश्वास नावाचा जर पक्षी उडून गेला ना, तो पुन्हा एकदा मनाच्या पिंजऱ्यामध्ये येत नाही। त्यामुळे कठीण काळात स्वतःला सतत सांगत चला, शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो, आज गोलंदाज थांबायला तयार नाही, प्रतिस्पर्धा सांगायला त्याने खर तर खिंडर पाडलं, सुरुंग लावलाय। ओमकर ताडगे आपण पाहतोय, एक टेनिस क्रिकेटमधला खूप मोठं नाव आहे, अशा प्रयत्नात सफल झालाय आणि क्षेत्रक्षेच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय। क्रिकेटमधला राजेश आणि देखना फटका, ओमकर ताडगेचा ब्लास्ट षटकार। आबासाहेब दोरगे पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक ओमकर ताडगेसाठी आलेला आहे। षटकाराने धावपळ पुढे सरकतोय, 35 धावा धावपळकावरती आहे। खरं तर विघ्नहर्त म्हणून ओमकर सातत्याने टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक वेळा मी ओमकर ताडगेला पाहिले, अशा परिस्थितीतून चांगली कामगिरी करताना आज देखील आपण पाहतो त्याला नशिबाची साथ मिळते आहे। सीर सलामत तो पगडी 50, चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेला आग लावून जाईल चौकार। एकोणचाळीस धावा धावपळकावरती पूर्ण झालेला आहे संघर्ष। खरं तर आपण पाहतो मैदानावरती येतो होता आणि या संघर्षातून खऱ्या अर्थाने आपण पाहतो, तुम्हाला नक्कीच संघर्ष केल्यानंतर त्यानंतर जो मिळालेला आनंद आहे, जो विजय आहे, त्याची खऱ्या अर्थाने चौक खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। 39 धावा खरं तर धावपळकावरती आहे। कोणी वादळ रोखणार, कोणी वादळ थांबवणार, प्रश्न 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 प्रश्नांची सरबत्ती मंडळ मैदानावरती असेल आणि प्रतिस्पर्धा संघाने आपला हुकम एका बाहेर काढलाय। जयदीप खेत्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला, हो यावेळेस पहा सोनू ताडगेचा ब्लास्ट लोंगलच्या डोक्यावरनं फेकून दिलाय, वाघांची दाढ फोडलाय पहाड, सोनू ताडगे सेट ऑन दी फायर षटकार। माचिस तो यू ही बदनामी, लेकिन देखे जाए तो असली आग तो मैदान के अंदर सोनू ताडगे ने लगाई है। यावेळेचा चेंडू आपण पाहतो, खरं तर मुख्य पंच दोन्ही हात समांतर खेचतील, खराब चेंडू आहे। अवंतर धावाने धावपळ पुढे सरकला, 46 धावा धावपळकावरती आहे। सोनू ताडगेच्या षटकार हॅट्रिकसाठी सन्मान वैभवदादा जाधव पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतो, खरं तर मैदानावरती असणार आहे। दोन्ही खऱ्या अर्थाने खेळाडूंसाठी आपण पाहतोय, दोन्ही सख्य बंधू मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी आहेत। यावेळेचा चेंडू आपण पाहतो, बॅटची बाहेरची कड, शॉर्ट थर्ड मॅन, डाऊन द बॉल, बिग फिकर डाऊन, सोनू ताडगे इथं मैदानावरती कोसळलाय। खरं तर आपण पाहतो ओमकर चव्हाणला आपण पाहतोय, खरं तर विघ्नहर्ते या रूपाने दोन्ही ओमकर मैदानावरती आहे। लायन्स स्पोर्ट फॅक्टरी संघ आपण पाहतो, आता कुठेतरी ड्रायव्हिंग सीटवरती आली होती, परंतु पुन्हा एकदा झटपट विकेट दोन त्यांनी गमावलेले आहे।
सोनू ताडगे ने एक चांगली कामगिरी मैदान अपन के लिए ओमकार ताडगे अपन एक षटकर पाहिलेला आहे यावेळस आपण पाहतो नवीन ओमकार अर्थात ओमकार चव्हाण आपण मैदानावरती पाहणार आहोत धावपळकावरती जाऊयात तिथे खरं तर आपण पाहतो ओमकार ताडगेच्या प्रत्येक षटकरासाठी रोहन गडदरे यांच्याकडून आपण पाहतो 100 रुपयाचं पारितोषिक इथे असेल यावेळचा चेंडू गती परिवर्तन हा चेंडू मैदानावरती आहे तुम्ही टेनिस क्रिकेट अलीकडे जर पाहिले जेवढे वेगवान चेंडू तुम्ही मैदानावरती टाकताल तेवढे दुपटीने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातात परंतु तुम्हाला पहा इथं फलंदाजाच्या कचाट्यातून वाचायचं असेल तर गती परिवर्तन हा चेंडू तुमच्याकडे असला पाहिजे आणि हेच अस्त्र आपण पाहतोय जयदीप खेत्रन बाहेर काढलेलं आहे हे चेंडू तुम्ही सहजरित्या खरं तर आपण पाहतोय मारू शकत नाही तुम्हाला शेवटपर्यंत या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं असतं ओहो यावेळेस पहा हेलिकॉप्टर फटका आहे मिस टाइम फटका असेल स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आणि दोघांमध्ये आपण पाहतो इथे झेल सुटलेला आहे संधी आली होती परंतु या संधीचा अक्षरशः चिंधी झालेली आहे दोन धावा इथे मिळेल आणि या दोन धावांनी धावपळ पुढे सरकलाय धावपळकावरती आपण पाहतो 49 धावा पूर्ण होत आहेत चौथ्या क्रमांकाचे षटक खरं तर मैदानावरती ओमकार ताडगे च्या प्रत्येक षटकरासाठी आपण पाहतो रोहन गडदरे सर यांच्याकडून आपण पाहतो 100 रुपयाचा पारितोषिक इथे आहे यावेळचा चेंडू होता गतीपर्यंत चेंडू काढला दोन क्षेत्रक्षणमधले जरी भेदण्याचा प्रयत्न आहे क्षेत्रक्षण आपण पाहतो तिच्या लॉगअपचा लॉगनमध्ये गेला चेंडूला फील्ड केलाय तोपर्यंत आपण पाहतो दोन धावांची बहोर इथे मैदानावरती असणार आहे दोन धावांनी आपण पाहतो धापलं पुढे सरकलाय लायन स्पोर्ट फॅक्टरी संघाचा अर्धशतक धावपळकावरती पूर्ण होत आहे 51 धावा खरं तर मैदानावरती इथं पूर्ण झालेला आहे चौथ्या क्रमांकाचा षटक खरं तर या षटकामध्ये जयदीप खेत्रे होते आक्रमक चढवण्याचा प्रयत्न मैदानावरती केलेला आहे सोनू ताडगेचा एक ब्लास्ट आपण पाहिला त्यानंतर आपण पाहतो ओमकार ताडगे पहा कॅल्क्युलेटिव्ह रिस्क मैदानावरती घेतोय यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट गेंदबाज के मस्त ऊपर दस्तक गीती गेंद मानो तलवार काटरी बहुत बढ़िया शॉट ओमकार ताडगेच का ब्लास्ट षटकार फुलटा चेंडू होता तरबच्या काळ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू इथे झाला नाही दुसरा धावेसाठी ओमकार ताडगे आधीच घट्ट सोडले तिथे क्षेत्रक्षण चेंडूवरती येतील फेक येईल तिथे तोपर्यंत दोन धावा इथं मैदानावरती आहे एक गुड क्रिकेट पाहा ज्यावेळेस तुम्हाला षटकार आणि चौकार सातत्याने येत नसतील ना तिथं सिंगल डबलने तुम्ही नक्की धावा इथं मिळवण्याचा प्रयत्न करा आणि होते का प्रतिस्पर्धा संघावरती नक्की सातत्याने प्रेशर निर्माण होतो दोन धावाने धावपळ पुढे 59 धावा धावपळकावरती आहे ओमकार चव्हाण आपण पाहतो स्ट्रायकरवरती आहे यावेळेचा चेंडू आपण पाहतो खरं तर इथे अपील केली गेली दोन्ही पंच आपण पाहतो या ठिकाणी पाहतायत स्क्वेअरले पंच येस येस फलंदाज बाद आहे पुढलं परंतु कुठला आहे ते पाहण्याचा प्रयत्न तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊयात तिसरे पंच आपण पाहतोय समीर जगताप सरांना खऱ्या अर्थानं आता आपण पाहतोय इथे चाचपणी करतायत फलंदाज इथं बाद आहेत परंतु कुठला नेमका फलंदाज बाद आहे याची चाचपणी आपण पाहतो नक्कीच स्क्वेअरले पंच भैयासाहेब काकडे यांनी केली आहेत पाहूया आपण
स्ट्राइकरवरती जो फलंदाज होता अर्थात आपण पाहतोय ओमकर चव्हाण इथे बाद होतील. बाद होती उडून फोडून आग लावून गेलेली आहे. ओमकार ताडकेचा ब्रँडेड फटका आहे चौकार. आपलं पुढे सरकलाय 64 धावा आपण पाहतो मैदानावरती पूर्ण झालेल्या आहे. खास करून आपण पाहतो संघाचे दोन्ही हुकुम एक आपण पाहतो सोनवर साहेब आणि निलेश शिंगवले सर आपण पाहतो बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांनी चांगले आक्रमक पवित्र यावेळेस पहा मिस्टर फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू इथे झालेला आहे. स्क्वेअरलेग क्षेत्रामध्ये पहा क्षेत्ररक्षक जयदीप खेत्रे चेंडूवरती आलेत फेकी होईल यावेळेस आणि आपण पाहतो आणखीन एक फलंदाज इथे धावबाजी रूपाने बाद होतील. फलंदाज खरं तर मैदानावरती आपण पाहणार आहोत भीमा राठोडला खरं तर आपण पाहतो मैदानावरती इथं पाहिलेलं आहे. खरं तर आपण पाहतोय चांगली गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये साहिलने पहा या दोन्ही फलंदाज बाद ओमकार ताडगे शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय थोडासा अडचण निर्माण होत आहेत. परंतु यावेळेस पहा डान्सिंग डाऊन द विकेट सरळ खेळला आहे लॉग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ओमकार ताडगेला आपण पाहतो इथं कोसळावं लागेल आणि विकेट डाऊल लायन्स स्पोर्ट फॅक्टरी संघाला. पासष्ट धावा धापलकावरती आहेत आणि या 65 धावा बनवत असताना 7 खरं तर गडी मैदानावरती बाद झालेली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय
ओमकर ताडगे आपल्यासाठी पारितोषिक होतं आपल्या षटकारासाठी. सन्मान आबासाहेब दोरगे पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक होतं. यावेळेस पहा घालील लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पाहिणं रूप तुझे, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटकाय, चेंडू सीमारेषेच्या आर्या पार केला वार, गणेशचा ब्लास्ट, षटकार. पाहतो बनवले गेलेत 71 धावा आणि जिंकण्यासाठी 72 धावांची गरज. ओमकार ताडगे विनंती असेल व्यासपीठावरती या. खर तर आपण पाहतोय ऑपरेटर कडे आपण जाऊया, सुंदर संगीत ऐकूया. खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी हॉटेल घरकुल चे प्रोप्रायटर हॉटेल घरकुलचे सर्वेसर्वा दीपकजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या देखील काळभैरवनाथ चषक 2023 मध्ये मनापासून स्वागत आहे. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. खरं तर आपण पाहतो 72 धावांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. पूर्वार्ध मैदानावरती संपला, उत्तरार्धाला पुन्हा एकदा मी मैदानावरती घेऊन जाणार आहे. 72 धावांचा पाठलाग तुम्हाला मैदानावरती करायचा आहे. खरं तर 30 चेंडू आणि 72 धावा इथं मैदानावरती आहे. सलामीची जोडी मैदानावरती यावेळी सज्ज होईल. पहा अमल थोरात आणि निखिल लोणारे. खरं तर ही जोडी मैदानावरती आपण पाहतो. UKPL जी नाईट स्पर्धा आपण पाहतो पार पडली, त्या स्पर्धेचा आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज चा खऱ्या अर्थाने किताब पटकावणारा खेळाडू निखिल लोणारेला आपण पाहतो मैदानावरती. टेनिस क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अमोल थोरातला. UKPL नाईट जी खऱ्या अर्थाने स्पर्धा इथं पार पडली, त्या स्पर्धेमध्ये शतक ठोकणारा अमोल थोरातला आपण पाहतो मैदानावरती इथं आहे. 72 धावांचा पाठला मैदानावरती. खऱ्या अर्थाने आपण पाहतो टेनिस क्रिकेटमधला एक मातबर संघ. खऱ्या अर्थाने मैदानावर दोन मातबरांची लढत आहे. मनगटाला मनगट छातीला छाती भिडली मित्रांनो मैदानावरती. पहा आणि क्रीडा रसिकांना कालचा ठोका चुकवणारा सामना इच्छित ही इच्छिडोळा इथं पाहण्यास मिळाला. गोलंदाजी बारीकवरती आपण पाहतोय
टेनिस क्रिकेट शिरू तालुक्यातला एक खरतर एक चित्त म्हणून ज्याला ओळखलं जातं अष्टपैलू खेळाडू आणि अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा खेळाडू आपण पाहतो निलेश शिंगवले तुम्ही मैदानावरती पाहतात स्ट्रायकर मध्ये निखिल लोणारे पाहतो खरं तर पॉवर प्लेचं पहिले षटक मैदानावरती आपण पाहतोय डीप लॉन्गर मध्ये ओमकार ताडगेला आपण पाहतोय वाडीस लॉन्ग अप मध्ये खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी सोहेल लावलं गेलेलं आहे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय इथे असेल पहिला चेंडू पडेल हो यावेळेस पहिला चेंडू बॅटची बाहेरची कड आणि यावेळेस पहा झेल सुटलाय निखिल लोणारेला जीवदान मैदानाच्या आतमध्ये पहा निखिल लोणारेला जीवदान देणं म्हणजे यमाच्या घरा डोकून पाहण्यासारखं आहे की यम नक्की करतो काय आहे अरे इतका ताकदवान खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलेला आहे इथं झेल सुटलाय तुम्ही जीवदान द्या नक्कीच मैदानाच्या बाहेर द्या तो खेळाडू तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवेल परंतु तुम्ही मैदानावरती जर झेल सोडला तर इथून पुढच्या सर्व धावा आपण पाहतो निखिल लोणारे प्रतिस्पर्धा संघाच्या जखमेवर तुम्ही चोळणार असणार आहे श्री गणेश खरं तर मैदानावरती आपण पाहतो पहिल्या क्रमांकाचे षटक मैदानावरती निलेश शिंगवलेले आपण पाहतोय जातेगाव एक्सप्रेस म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे आणि एक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉन या आयडॉल खेळताना आपण या खेळाडूला पाहिलेला आहे आज देखील आयकॉन म्हणून त्याला मैदानावरती पाहतो खरं तर काय आपण पाहिलं शिरसा स्पोर्ट्स या संघाकडून खेळत असताना आपण पाहतोय नक्कीच क्वालिफाय झाले एच के ट्रॉफीमध्ये हो यावेळेचा चेंडू तो ब्लॉकवर पडला चेंडू खोदून काढला तिथे पहा क्षेत्ररक्षण चेंडूवरती आलेत एक चांगले क्षेत्ररक्षण पहा मैदानावरती आहे एका एका धावेसाठी होणारा संघर्ष मैदानावरती आपण पाहतो खरं तर 72 धावांचा पाठलाग आहे इक्के दुःखचा कुछ चलने वाला लय लगाने पडंगे चौकावर छक्के तभी तो बात बनने वाली आहे एका बाजूला निखिल लोणारेला आपण पाहतो दुसऱ्या बाजूला अमोल थोरातला खरं तर आतापर्यंत दोन्ही शांत आहेत शांततेचा भंग करावा लागेल यावेळेस पाच जखमी मीठ चढलं मिड ऑफच्या डोक्यावर चेंडू एक दोन तीन टप्पा खाऊन चेंडू सीमारेषेला आग लावतोय निखिल लोणारेचा ब्रँडेड फटकाय चौकार चौकरण धपवलं पुढे आहे हो यावेळेस पहा निखिल लोणारेचा ब्रँडेड फटका क्रिकेटच्या सौंदर्य दागोडा फटकाय षटकार निलेश शिंगवलेवरती चढवलेलं आक्रमण आपण पाहतो मैदानावरती आहे निखिल लोणारे पहा टेनिस खरं तर आपण पाहतोय निखिल लोणारे यांच्या षटकार हॅट्रिकसाठी यांच्या माध्यमातून भव्य दिव्य स्पर्धा उभी राहिली सरमणे आबासाहेब दुर्गे पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल ओहो यावेळेचा चेंडू क्रॉस द लाईन खेळलाय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर फरार होईल चौकार पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं आणि इतिहासामध्ये मित्रांनो नोंद आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही एखाद्या खेळाडूला किंवा कोणाला जरी जीवदान दिलं त्यानंतर होणारा खऱ्या अर्थानं संघर्ष हा खूप मोठा आहे आणि हा संघर्ष मैदानावरती आहे हा संघर्ष मैदानावरती तुम्ही पाहिलेला आहे धावपलकावरती तब्बल 20 धावा निलेश शिंगवलेवरती आक्रमण खरं तर हा झेल होणं अपेक्षित होता यष्टीरक्षक आपण पाहतो तिथे होता परंतु अजूनही आपण पाहतो तो मैदानावरती आहे पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं धावपलकावरती 20 धावा आहेत एक चांगली कामगिरी अप्रतिम कामगिरी खरे तर मैदानावरती असणार आहे 72 धावांचा पाठलाग मैदानावरती आहे दरम्यानच्या काळात आमचे सहकारी मित्र
हाफिज टेनिस क्रिकेट मधील खूप मोठे नाव। बाळराजे क्रिकेट क्लब विरुद्ध आपण पाहतोय एचके लोणी काळभोर या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी चला। 20 धावा धावपळकरती धावांचा महापूर आलाय, नुसता महापूर आला नाही तो विजेच्या कडकडासह आपण पाहतो धावांचा महापूर इथे आलेला आहे। यावेळेचा चेंडू होता मोठा फटका, उंची मिळालेली आहे, लांबी मिळेंका, लॉंगलचं क्षेत्ररक्षण, डाऊन द बॉल आणि पुन्हा एकदा झेल सुटला आहे। चुका 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 आणि चुका मित्रांनो, मैदानावरती आपण पाहतोय दोन धावा इथे मिळाले आहे, दोन धावांनी किंग मेकर 11 बिदवडी संघ या ठिकाणी उपस्थित झाले। इंदापूर हा संघ इथे उपस्थित झालेला आहे। काळभैरवनाथ चषक 2023 मध्ये आपलं मनापासून स्वागत। दरम्यानच्या काळात आमचे सहकारी मित्र आणि हाफिज टेनिस क्रिकेट मधला एक ताकदवान खेळाडू आणि आपण पाहतो नक्कीच आता फुलपिचच्या माध्यमातून देखील एक चांगलं वलय प्राप्त झाले। चैतन्य चव्हाण सर आमचे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत असेल। खर तर आपण पाहतो इथे एक पारितोषिक येतोय निखिल लोणारे यांच्या षटकर हॅट्रिकसाठी सन्माने चैतन्य चव्हाण यांच्याकडून आपण पाहतोय 500 रुपयाचं पारितोषिक। इथं फलंदाज सेफ आहे, सामना पुन्हा एकदा मैदानावरती पहा। 22 धावा खरं तर इथं मैदानावरती पूर्ण झालेल्या 72 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे। दिल्ली अभी तो बहुत दूर आहे, लेकिन दिल्ली तक पोहोचण्याकडे जो बल्लेबाजी चाहिए वही परफेक्ट बल्लेबाजी मैदान के अंदर जारी आहे। खरं तर आपण पाहतोय यावेळेचा चेंडू मोठा फटका मारला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू सीमारेषेच्या आर्या पार केलाय वार, षटकार। इथं मैदानावरती असेल 72 धावांचा पाठलाग इथं मैदानावरती आहे। हे तो बस झाकी असली पिक्चर तो अभि बाकी आहे आणि मला तर वाटते ही झाकी मैदानावरती आहे। दोन्ही फलंदाजांना दाखवून दिलेली आहे, धावबल पुढे सरकतो, 28 धावा धावपळकावरती आहेत। काय सर उरुळकांचे संघ खरं तर आपण पाहतोय इथे मला वाटतं ड्रायव्हिंग सीट वरती आहे। दरम्यानच्या काळात खरं तर आपण पाहतोय आमचे सहकार मित्र क्षितिश दिवेकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील काळभैरवनाथ चषक 2023 मध्ये मनापासून स्वागत असेल। खरं तर आज टेनिस क्रिकेटचे रहती महारथी टेनिस क्रिकेटचे खऱ्या अर्थानं पाहतोय स्टार या मैदानावरती आपण खेळताना पाहणार आहोत। 28 धावा खरं तर धावपळकावरती, ज्यावेळेस 72 धावा आपण पाहतो खरं तर ज्यावेळेस धावपळकावरती लावलं असं वाटलं होतं की नक्कीच लायन्स स्पोर्ट्स फॅक्टरी संघ आपण पाहतो ड्रायव्हिंग सीट वरती आहे। खरं तर आपण पाहतोय निखिल लोणार यांच्या षटकर हॅट्रिक साठी सन्माननीय विशाल काळभोर विके स्पोर्ट्स लोणी काळभोर यांच्याकडून आपण पाहतो किती सर 3 षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल। खरं तर आपण पाहतो रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न इथं मैदानावरती होता परंतु तो सक्सेसफुल ठरला नाही। दुसऱ्या क्रमांकाच्या षटकाला आपण पाहतो सोनू तडगेच्या हातामध्ये चेंडू इथं दिलेला आहे। खरं तर कमबॅक त्यांना मैदानावरती करावं लागेल, पहा पहिल्या षटकामध्ये निखिल लोणार पहा धावाचे दरम्यानच्या काळात आपण पाहतो जितेंद्र शेळके सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत। यावेळेचा चेंडू होता ओमकार ताडगेच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला आहे, अमोल थोरातचा ब्रँडेड फटका आहे, षटकार। तो 34 धावा धावपळकावरती आहे,
खरं तर कोणी वादळ रोखणार एका बाजूला आड तर दुसऱ्या बाजूला विहीर अशी खऱ्या अर्थानं प्रश्न मैदानावरती आहे. प्रश्न आहे, प्रश्नांची सरबत्ती मैदानावरती आहे. दरम्यानच्या काळात ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय, खरं तर पिंपळगाव या संघाचा ताकदवान खेळाडू अजय चव्हाण सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील काळभैरवनाथ चषक 2023 मध्ये मनापासून स्वागत. त्यांच्यासोबत मला वाटतं अमोल नातूसाहेब देखील आहेत. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप लॉंगनच्या डोक्यावर चढवला. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, षटकार. पाहतोय मैदानावरती या ठिकाणी लगवले अमोल थोरातनं, धावपळ पुढे सरकलाय. धावपळकावरती आपण पाहतो 40 धावात. हो, यावेळेस देखील पहा लागोपाठचा तिसरा षटकार, षटकार हॅट्रिक पूर्ण होते. अमोल थोरात, यू ब्युटी. चाळीस धावा धावपळकावरती पूर्ण झालेले आहेत. दोन षटकांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती इथे संपलेला आहे. कोणी वादळ रोखणार, कोणी वादळाला थांबवणार, प्रश्न 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 प्रश्नांची सरबत्ती मित्रांनो मैदानावरती आहे. परंतु एका बाजूला अमोल थोरात नावाचं वादळ आलंय आणि या वादळामध्ये आपण पाहतो होते तर नव्हतं प्रतिस्पर्धा संघाला त्यांनी केलेलं आहे. दे धरणी माय थोडं केलेलं आहे, दे धरणी माय थोडं टाय इथे मैदानावरती करत आहे. लोणी काळभोर संघाने टॉस जिंकलेला आहे. बाळराजे क्रिकेट क्लब संघाने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी मैदानावरती घेतलेला आहे. खरं तर आपण पाहतोय अमोल थोरात यांनी या आधीच्या षटकामध्ये जी षटकार हॅट्रिक पूर्ण केली. घरकुल हॉटेलचे सर्व सर्व सर्वांनी दीपक दादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक इथं असेल. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाजी मारकुरती आपण पाहतो. संघाचा आयकॉन खेळाडू निलेश शिंगवली पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. काहीतरी करमत त्याला करावं लागेल टेनिस क्रिकेटमध्ये. त्याच्या नावाचा खऱ्या अर्थानं का बोलबोल आहे. त्याच्या नावाला टेनिस क्रिकेटमध्ये का मोठं वलय प्राप्त झालेलं आहे. आज त्याला मैदानावरती दाखवून द्यावं लागेल. हो, यावेळेचा चेंडू होता. खरं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो तिथे मैदानावरती आहे. ह्या चुका तुम्हाला मैदानावरती टाळावं लागेल. पहा दोन धावाने धावपळ पुढे सरकलाय. धावपळकावरती आपण 48 धावा पूर्ण होत आहेत. लॉस बाय 0 विकेट ही सलामी आहे. खरं तर संघाच्या संघनायकाने अपेक्षित केलेली सलामी मैदानावरती आपण पाहतोय. अमोल थोरातच्या षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जर लावले गेले होते ते सर्वांनी दीपक दादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतो जमा झालेले आहेत. सामना संपल्यानंतर आपण नक्की जाऊ. यावेळेस पहा रिवर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चेंडू बुंद्यामध्ये उतरला. तिथे पहा एक धाव मिळेल आणि एका धाबेरीशी धापलं पुढे सरकलाय. 49 धावा 72 धावांचा पाठलाग करत असताना उरुळकाचे संघ ड्रायव्हिंग सीटवरती आहे. हो, यावेळेचा चेंडू होता. एक किती परिवर्तन हा चेंडू मैदानावरती खऱ्या अर्थाने काढला गेलेला आहे. पहिल्या दोन षटकात आपण पाहतो डावाची सर्व सूत्र खरं तर या दोन्ही फलंदाजांनी घेतलेली आहे. खास करून निखिल लोंढरेचा अभ्यास केला आहे. परंतु आउट ऑफ सिलेबस म्हणून अमोल थोरात मैदानावरती आला. नुसतं आला नाही तर त्याने धावांचा पाऊस पाडलेला आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो. मुख्य पंच अभिरंदीव सर खऱ्या अर्थाने आपण पाहतोय दंडित करतायत. अवंतर धावरीशी धापलं पुढे सरकलाय. यावेळेचा चेंडू आपण पाहतो. खरं तर मैदानावरती असेल क्षेत्ररक्षक गीत पायाच्या सहाय्याने प्रयत्न करतोय. चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर फरार होईल. चौकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट नव्हता, पॉईंटचं क्षेत्र शट डाऊन द बॉल. एक हाय क्वालिटी नॉक्स, एक वादळी इनिंग समाप्त झाली आहे. अमोल थोरात तंबूच्या
मिळून दिलेला आहे, परंतु ही संधी आहे का, ही थोडासा दरवाजा उघडला गेलाय का खऱ्या अर्थाने पाहायचंय। खरं तर उरोकांच्या संघाची ताकदवान फलंदाजी पाहता आपण पाहतोय, एक चांगली कामगिरी, एक अप्रतिम कामगिरी मैदानावरती आपण पाहिलेली आहे। धावपळकावरती जर आपण पाहिलं, 54 धावा मैदानावरती आहे, इक्विशन जर पाहिलं 13 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे, कंपल्सरी चेस आहे। मैदानावरती आपण पाहतोय, खरं तर इथून देखील सामना फिरताना गेले कित्येक वेळा आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेले आहे। निलेश शिंगवले आपण पाहतो मैदानावरती, खरं तर पाहिले यावेळेचा चेंडू दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी तिथे येईल, तोपर्यंत बराचसा उशीर मैदानावरती झालेला आहे। 2 धावा मैदानावरती आपण पाहतो, खरं तर कालचा सामना मित्रांनो आठवा, 3 चेंडूमध्ये केवळ 1 धावेची गरज होती, तरी देखील आपण पाहतोय सामना सासवड संघाने जिंकलेला आहे। 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असतात, त्यामुळे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कुठे कसे काय होईल हे सांगू शकत नाही। क्रिकेट इट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी, अनिश्चितेने भरलेला परिपूर्ण खेळ म्हणजे क्रिकेट आहे। क्रिकेटचा भाकीत करणारा मित्रांनो आतापर्यंत जन्माला आलेला नाहीये, आणि ज्या दिवशी क्रिकेटचा भाकीत करणारा जन्मा येईल, क्रिकेट हा खेळ संपलेला असेल। खरं तर आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला, धावपळकावरती 56 धावात इक्वेशन बदलत आहे, 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे, कंपल्सरी चेस आहे, त्यामुळे तुम्हाला 16 धावा ह्या बनवाव्याच लागणार आहे। गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतो ओमकार चव्हाणच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे, खरं तर एक चांगली कामगिरी त्यांनी नक्कीच फलंदाजीतून केली होती। हो, यावेळेचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल, निखिल लोणारी थांब या तयार नाही आहे, इथं सोनू ताडगे पुढे आलाय आणि चेंडूने उसळ घेऊन सर्व प्रेक्षक गॅलरी गाठली आहे, खणखणी चौकार आहे। आपण पाहतोय 60 धावा धावपळकावरती पूर्ण होत आहेत, 11 चेंडू आणि 12 धावांची गरज मैदानावरती आहे, एक चांगली खऱ्या अर्थाने कामगिरी निखिल लोणारीच्या माध्यमातून आहे। यावेळेचा चेंडू उसळ घेणारा चेंडू मैदानावरती आहे, आठ चेंडू मध्ये खरं तर आपण पाहतोय निखिल लोणारी 26 या धावसंख्येवरती खेळतोय, एक चांगली कामगिरी, अप्रतिम कामगिरी, खरं तर निखिल लोणारीचा झेल सुटला आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांनी प्रतिस्पर्धा संघावरती दाखवलेलं आक्रमण, यावेळेस स्क्वेअरले पंच आणि यावेळेस मुख्य पंचांचा देखील आपण पाहतोय इशारा येतोय, इट इज अ 9 चेंडू आहे, 9 चेंडू मैदानावरती असेल, पहा खरं तर पुढील चेंडू असेल क्रिकेटमधली सुवर्ण संधी, उघडा डोळा डोळे पहा नीट, चेंडू असेल फ्री हिट, फ्री हिटची संधी खऱ्या अर्थाने मैदानावरती या ठिकाणी निखिल लोणारी असणार आहे। यावेळेचा चेंडू मोठा फटका मारलेला आहे, जरी जेल घेतला तरी फलंदाज आज सेफ असणार आहे, इथे एक धाव मिळेल, पहा दुसऱ्या धावेसाठी पहा घरट सोडलंय आणि पाहता पाहता 2 धावांची मोहरी इथे मैदानावरती पूर्ण होती आहे, गुड रनिंग बिटवीन द विकेट। खरं तर मैदानावरती उरोकांचा संघ टेनिस क्रिकेटमधला काम आत्ताभर संघ आहे, खरं तर आपण पाहतो का आग्राने या संघाचं नाव घेतलं जातं, आज उपस्थित क्रीडा रसिकांना इची देही इची डोळा ते दाखवून देत आहेत। 9 चेंडू आणि 9 धावांची गरज मैदानावरती आपण पाहतो, खरं तर इथे असेल यावेळेचा चेंडू मेने हेलिकॉप्टर होता, अलंक कार्पोरेटरचा फटका होता, तिथे क्षेत्रक्षक चेंडूवरती आलेला आहे। खरं तर आता एका एका धावने उरोकांच्या संघाचं नक्कीच काम होणार आहे, परंतु इथं मैदानाच्या आतमध्ये ओमकार चव्हाणला एक 2-3 राहिलेले चेंडू जे काय राहिले असते खऱ्या अर्थाने कमबॅक करावं लागेल, जर संघाला पुन्हा एकदा त्याला ड्रायव्हिंग सेटवरती आणावं लागेल, एक चांगली कामगिरी करावं लागेल। पहा यावेळेचा आखूड टप्प्याचा चेंडू होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ओमकार स्टार्ट गेला, मला वाटतं चेंडू चकावं देतोय एक आणि डीप लॉगांच्या डोक्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, षटकार। तो मैदानावरती उरोकांच्या संघाला खरं तर 72 धावा अशा वाटल्या होत्या, बराचसा धावांचा डोंगर इथे आहे, परंतु पहिल्या 2 षटकात निखिल लोणारे अमोल थोरातने पहा सामन्यामध्ये जे होतं नव्हतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलं। यावेळेचा चेंडू होता डान्सिंग डाऊन द विकेट होता, तिथे खरं तर लॉंगरला क्षेत्रक्षक चेंडूवरती आलेत, एक धाव इथे मिळणार आहे, 6 चेंडू आणि आपण पाहतो केवळ 1 धावेची गरज मैदानावरती असेल,
सहा चेंडू मध्ये एका धावांची गरज खरतर मैदानावरती आपण पाहतोय। यावेळीचा चेंडू तिथे सोनू ताडके चेंडूवरती आलाय आणि फलंदाज इथे बाद होतील। नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय अली अन्सारी। खरं तर केवळ एका धावेची गरज, इथून देखील सामना फिरेल का कुठला तरी काहीतरी भानामती मैदानावरती गोलंदाज जरा करावं लागेल। पहा, पाच चेंडूमध्ये एका धावेची गरज। सर्व क्षेत्रक्षय अपवाद 30 सर्कलच्या आतमध्ये इथे आलेले आहेत। यावेळेचा चेंडू होता आणि याचबरोबर आपण पाहतोय उरुळकांच्या संघाचा विजय ठरतोय। डीजे पाहतोय ओमकार ताडगेच्या दोन षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल आणि आपण पाहतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत अमोल थोरात। त्यांच्या षटकार हॅट्रिकसाठी आपण पाहतोय आबासाहेब दोरगे पाटील यांच्याकडून, माफ करा, हॉटेल गुरुकुलचे सर्व सराव दीपकदादा शिंदे यांच्या माध्यमातून आपण पाहतो 500 रुपयाचं पारितोषिक होतं। सर्वप्रथम ओमकार ताडगेला मी